आजची आपली रेसिपी आहे झटपट होणारा गाजर न किसता जास्ती मेहनत न करता बनणारा गाजराचा हलवा। ज्यांनी आतापर्यंत कधीही गाजराचा हलवा बनवला नाही त्यांना पण हा आरामात बनवता येईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत, म्हणजे 6 गाजर। गाजराला स्वच्छ धुवून घेतलंय आणि त्याचं साल काढून घेतलंय, त्याला दोन्ही बाजूंनी कट करून सुद्धा घेतलेलं आहे। आता यानंतर मी ह्याला सर्कल शेपमध्ये कट करतीये, म्हणजे ह्याच्या चकत्या करतीये। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याला कोणत्या पण शेपमध्ये कट करू शकता, फक्त आपल्याला गाजर खिसायचं नाहीये आणि ती मेहनत करायची नाहीये। तर अशाच पद्धतीने मी सगळ्या गाजराच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता गाजराचा हलवा आपण प्रेशर कुकरमध्ये बनवतोय, सो कुकरमध्ये मी टाकतीये 2 चमचे साजूक तूप। नेहमी हलवा तुपातच बनवायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर अजून छान येतो। आता तूप छान गरम झालं की यात टाकायची वेलची पूड 1 चमचा, तुम्ही साबत वेलची पण टाकू शकता। आता टाकतीये 3-4 काजू आणि 3-4 बदाम, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता। आणि याला चांगलं ना परतून घ्यायचं, म्हणजे त्याचा फ्लेवर अजून छान येतो। यानंतर यात टाकूया गाजराच्या फोडी आणि आता चांगलं हलवून घ्यायचं ह्याला, 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं। तुपात असं गाजर परतल्याने गाजराची टेस्ट अजून छान येते। आता 2 मिनिट मी गाजराला चांगलं परतून घेतलंय, तर ह्याचा कलर पण थोडा चेंज झालाय। तर मीडियम फ्लेमवर ह्याला झाकण लावून आपण 2 शिट्ट्या होऊ देऊ। आता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, मी ह्याची वाफ पण काढून घेतलीये। तुम्ही बघू शकता की गाजर छान शिजलेले आहेत, त्याचा कलर पण चेंज झालाय आणि त्याला पाणी पण सुटलंय साईडनी। तर प्रूफसाठी मी तुम्हाला इथे दाखवते गाजर शिजलंय की नाही ते। तर आपण चमच्याने याला प्रेस करून बघू। बघा, चांगलं गाजर आपलं शिजलेलं आहे। आता या पॉइंटला यात घालायचे 1 कप दूध। हे दूध मी चांगलं बॉईल करून घेतलेलं आहे। आता एखादी पळी किंवा असा खोलगट चमचा घ्यायचा आणि त्यांनी हलवायचं आणि मॅश करत जायचं। तुम्ही पळीऐवजी असं मॅशर पण घेऊ शकता आणि ते कुक होता होताच आपण त्याला मॅश करत जायचं। जास्ती आपल्याला मेहनत नाही लागत मॅश करायला, कारण ऑलरेडी आपण गाजर उकडलेले आहेत। मी ह्याला चांगलं मॅश करून घेतलंय। आता एकदा पळीनी हलवून घेऊ। यानंतर यात घालू 3/4 कप साखर, म्हणजे 1 कपपेक्षा कमी। आता साखरेचं प्रमाण हे गाजराच्या चवीवर पण डिपेंड असतं आणि खाणाऱ्याच्या आवडीवर पण। कोणाला थोडा कमी गोड हलवा आवडतो, कोणाला जास्त गोड हलवा आवडतो, त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता। ह्याला कमीत कमी 10 मिनटं शिजवून घ्यायचं, जोपर्यंत त्याचं साईडनी तूप सुटत नाही, याला चांगला कलर येत नाही आणि यातलं दूध आटत नाही। आणि मध्ये मध्ये तुम्हाला गाजराच्या मोठ्या फोडी दिसल्या तर तुम्ही असं पळीने मॅश पण करू शकता। तर इथे मी कमीत कमी गाजराच्या हलव्याला 10 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। आता यात मी घालतीये ड्रायफ्रूट्स आणि एकदम शेवटी घालूया 1 चमचा साजूक तूप। साजूक तूप लास्ट घातल्याने गाजर हलव्याला खूप छान शाईन येते आणि खूप छान फ्लेवर येतो। आता आपला गाजराचा हलवा परफेक्ट शिजलेला आहे, ह्याला आपण काढून घेऊ। तर आहे की नाही हा एकदम सोप्पा आणि झटपट गाजराचा हलवा। थंडीच्या दिवसात गरमागरम जेवणानंतर काहीतरी गोड खावंसं वाटतं, सो तुम्ही हा गाजराचा हलवा नक्की करून बघू शकता। आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। क्रिएट विथ जान्हवी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकन आहे, जी घंटी आहे बाजूला, ती पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओज टाकीन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत जातील। सबस्क्राईब करणं हे फुकट आहे, फ्री आहे, सो नक्की नक्की सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नाही आहे। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।